हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू मराठी लेक्चर. माय नेम इज रोहिणी बागुल. मागच्या व्हिडिओमध्ये पाठ क्रमांक 8 कुंदाचे साहस या पाठातील पहिले दोन पॅरेग्राफ आपण बघितले, दोन परिच्छेद आपण बघितले. आता त्याच्या पुढचे तीन पॅरेग्राफ आज आपण बघणार आहोत आणि त्याच्या खालचे स्वाध्याय प्रश्न उत्तरे आपल्याला बघायचे. चला स्टार्ट करूया. पाठ क्रमांक 8 कुंदाचे साहस. आता आपण पुढचा पॅरेग्राफ रीड करूया. आधी मी वाचते. खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकडे केव्हा गेल्या ते कळलेच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. धावा धावा, लवकर या, रझिया पाण्यात पडली, कुणीतरी वाचवा हो. ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदीकिनारी पोहोचली. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रझिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व सरसर पोहत रझियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे अरे रे, रझिया बुडते आहे, एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार? लोक जोरजोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. जमलेली माणसे ओरडत होती. कुंदाला फक्त रझिया दिसत होती. कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रझियाजवळ पोहोचली. रझिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रझिया, घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. आता जे पॅरेग्राफ वाचलेत त्या पॅरेग्राफमधला फर्स्ट पॅरेग्राफ जो आहे त्याच्यात एक वाक्प्रचार आलाय, दंग होणे म्हणजे गुंग होणे. एखाद्या कामामध्ये तल्लीन असणे आपण म्हणतो ना, मग्न होणे, त्या कामामध्ये एंगेज असणे असं. आता इथे पॅरेग्राफ प्रमाणे आपण बघूया. चित्रामध्ये पण तुम्ही बघत जा. ह्या ज्या सगळ्या मैत्रिणी खेळत होत्या, त्या खेळत असतानाच लहानगी रझिया आणि नीला नदीकडे केव्हा गेल्या हे कळलेच नाही. या एकत्र सगळ्या खेळत होत्या आणि त्या खेळण्यामध्ये एवढ्या दंग झाल्या होत्या. मग त्यामधली ही नीला आणि रझिया नदीकडे खेळता खेळता गेल्या, पण ते बाकीच्यांना म्हणजे इकडे ज्या बाकीच्या दोघी खेळत होत्या त्यांना काही समजलेच नाही. कुणाला? कुंदा आणि तिच्या मैत्रिणी. या बाकीच्या इकडे खेळण्यामध्ये दंग झाल्या होत्या. एवढ्यात नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा व ओरडण्याचा आवाज आला. काहीतरी झालं म्हणून ही नीला जोरजोरात ओरडायला लागली, जोरजोरात रडत होती. तिचा आवाज आला, धावा धावा, लवकर या, रझिया पाण्यात पडली. तर ती का ओरडत होती? तर रझिया पाण्यात पडल्यामुळे ती ओरडत होती. कुणीतरी वाचवा हो, हे असं ती ओरडत होती की धावा धावा, लवकर या, कुणीतरी वाचवा हो. ही हाक कुंदाला ऐकू गेली. कुंदाच्या कानावर पडताच ती धावतच नदी किनारी आली, नदी किनारी पोहोचली. चित्रामध्ये दिसतंय बघा, कुंदाला हाक ऐकू आली आणि लगेच ती धावतच नदी किनारी पोहोचली. पहिला पॅरेग्राफ आपण बघितला आहे, आता दुसरा बघूया. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. आता पहिल्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये हे जे वाक्प्रचार आले ते आपण आधी बघूया.
आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. मुलींचा गलका वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती. गलका वाढणे म्हणजे काय? आवाज वाढणे, गोंधळ होणे, असा खूप काहीतरी घडल्यानंतर जसं एकत्र सगळेजण आल्यावर कसा आवाज वाढतो, गोंधळ होतो. तर इथे बाकीचे जे जमले होते, बाकीच्या मुली ज्या जमल्या होत्या, मैत्रिणी सगळ्या एका ठिकाणी गोळा झाल्यावर त्यांचा आवाज वाढला होता. गटांगळ्याखाली, गटांगळ्याखाली म्हणजे पाण्यावर, पाण्यामध्ये वर खाली होण्याची क्रिया. जेव्हा एखादा व्यक्ती पाण्यामध्ये बुडतो तेव्हा आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल, रिअल लाईफमध्ये पण बऱ्याच जणांनी बघितलं असेल किंवा टी व्हीवर तर बघितलंच असेल, जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यामध्ये बुडत असते त्यावेळी ती व्यक्ती कशी खाली वर होत असते, कारण नाकातोंडात पाणी जात असतं, पोहता येत नसतं. त्यामुळे पाण्यामध्ये वर खाली अशी जी क्रिया होते त्या क्रियेला गटांगळ्या खाणे असे म्हणतात. तर इथे कोण? रजिया गटांगळ्या खात होती, कारण ती पाण्यामध्ये पडली होती आणि तिला पोहता येत नव्हती. हे सगळं ऐकून हे आजूबाजूला जे काम करत होते शेतकरी, ते सगळे लोक ह्या आवाज ऐकून, नीलाचा आवाज ऐकून धावत आले. इथे मुलींचा गलका वाढला होता म्हणजे आवाज त्यांचा वाढला होता. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली, म्हणजे तिला समजलं होतं की रजिया पाण्यात पडली आहे. तिने थोडासाही विचार न करता लगेच तिने पाण्यात उडी घेतली. इथे ती क्षणभर उभी राहिली, थोडा वेळ ती विचार करत उभी राहिली. तिला दिसत होतं रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत जात आहे. जसं पाण्यामध्ये बुडल्यामुळे ती पाण्यात वर खाली होते आणि त्या प्रवाहाबरोबर ते पाण्याची जी गती आहे त्याबरोबर ती पुढे वाहत जात आहे. पुढच्या पॅरेग्राफमध्ये जे आलेले शब्द ते बघूया. पॅरेग्राफ: कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली. पात्र म्हणजे नदीच्या दोन्ही काठामधले पाणी. आपण पाण्याची रुंदी वगैरे म्हणतो तसंही त्याला तो शब्द आहे. पात्र म्हणजे दोन्ही काठामधले पाणी. सळसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले. जमा होणे म्हणजे गोळा होणे. लोक जमा झाले, लोक गोळा झाले. ज्यांना ज्यांना तिचा आवाज गेला, ती ओरडत होती त्यामुळे लोकांना तो आवाज पोहोचला. मग सगळे लोक धावत आले आणि बघण्यासाठी की अरे काय झालं आहे नदीकाठी, म्हणून सगळे लोक धावत आले, जमा झाले, गोळा झाले. वेग, वेग म्हणजे गती. पाण्याचा वेग वाढतो आहे, पाण्याचा वेग वाढतो आहे म्हणजे पाण्याची गती जी आहे, तो प्रवाह जो आहे तो वाढत आहे. माघारी, माघारी म्हणजे मागे. माघारी फिर म्हणजे मागे फिर. हे तिकडचे लोक, जमलेली जी माणसे होते ते तिला ओरडत सांगत होते. पॅरेग्राफप्रमाणे आपण बघूया. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली. जेव्हा तिला समजलं रजिया बुडत आहे तर तिने क्षणाचाही विचार न करता त्या नदीमध्ये उडी घेतली आणि सरसर पोहत ती रजियाच्या दिशेने निघाली. जिथे तिला रजिया दिसत आहे तिच्याजवळ ती पोहत पोहत त्या दिशेने निघाली. इथे तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले होते. हे सगळे लोक जे शेतकरी काम करत होते, काही बायका तिथे होत्या, ते सगळे लोक तिथे गोळा झाले होते आणि ते एकमेकांशी बोलत होते. अरे अरे रजिया बुडते आहे, त्यांना ती दिसत होती आणि त्यांचं म्हणणं की ही कुंदा सुद्धा लहानच आहे. मग ते म्हणत होते अरे ही एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार. मग लोक जोरजोरात ओरडत होते आणि तिला सांगत होते कुंदाला, कुंदा पाण्याचा वेग वाढत आहे, तू माघारी फिर.
पाण्याचा वेग प्रवाह जो वाढत आहे त्यांना कुंदाची सुद्धा काळजी होती, कारण कुंदा रजिया दोघी लहानच होत्या, म्हणून त्यांना वाटत ही उडीशी कुंदा कशी वाचवणार, म्हणून ते तिला सांगत होते तू माघारी फिर, परत मागे ये। हे सगळे तिथे जमलेली माणसे ओरडत होती, पण कुंदाला मात्र फक्त रजिया दिसत होती। कसेही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता। इथे रजिया बुडते एवढंच ती बघत होती, तिला बाकी लोकांचा काहीच आवाज येत नव्हता। तिचा फक्त मनात काय विचार चालू होता की काहीही करून रजियाला वाचवायचे। कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते। भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली। रजिया घाबरली होती, तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते। मग तिने कुंदाने रजियाला सांगितले तू घाबरू नकोस, मी आले आहे, आता फक्त तू माझ्या दंडाला घट्ट धर। हे ती तिला कुंदा रजियाला समजवत होती की आता तू घाबरू नकोस, कारण तिला कळलं होतं की ती तिच्या नाकातोंडात पाणी गेलं आहे, ती खूप घाबरली आहे। मग ती तिला तेव्हा सांगत होती की सावध करत होती की मी आता आली आहे ना, अजिबात घाबरू नकोस, माझ्या फक्त दंडाला धर। दंड म्हणजे आम, अप्पर आम म्हणतो आपण त्याला। तर माझ्या दंडाला घट्ट धर, धर म्हणजे पकड, माझ्या दंडाला घट्ट पकडून ठेव, तू घाबरू नकोस। अशा पद्धतीने ह्या कुंदाने रजिया पाण्यात पडल्याबरोबर लगेच क्षणाचाही विचार न करता पाण्यात उडी घेतली आणि तिच्यापर्यंत पोहोचली। पुढच्या भागामध्ये आपण बघूया की कशा पद्धतीने ती तिला काठावर आणते। आतापर्यंतचे जे दोन पॅरेग्राफ आपण बघितले त्या दोन्ही पॅरेग्राफमधले आलेले प्रश्न बघूया आपण। दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा। मागच्या पॅरेग्राफमध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा, दोन आपण बघितले होते। आता ह्या पॅरेग्राफमध्ये दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा। प्रश्न क्रमांक एक, कुंदाला नदीवर कोणते दृश्य दिसले? आता कुंदाला जेव्हा आवाज आला ओरडण्याचा की अरे काहीतरी झालं आहे, कोणीतरी वाचवा, ही हाक जेव्हा कुंदाच्या कानावर पडली तेव्हा ती पटकन धावत नदीवर आली आणि तिला काय दिसलं, तर रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती। हे दृश्य कुंदाला दिसले की रजिया पाण्यात पडली आहे, ती पाण्याच्या प्रवाहामध्ये पुढे पुढे जात आहे आणि गटांगळ्या खात आहे, म्हणजे वर खाली होत आहे। हे सगळं तिला दिसलं आणि तिने पटकन पाण्यात उडी घातली। तर तिला कुठले दृश्य दिसले, रजिया पाण्यात गटांगळ्या खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे पुढे वाहत चालली होती। हे दृश्य कुंदाला नदीवर दिसले। प्रश्न क्रमांक दोन, नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते? आता नदीच्या काठावर जमलेले लोक जे होते ते तिला ओरडून सांगत होते, कारण त्यांना माहिती होतं की ही कुंदा पण लहानच आहे आणि ते एकमेकांशी बोलत होते अरे ही एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार, आणि ते कुंदाला जोरजोरात ओरडून सूचना देत होते की पाण्याचा वेग वाढतो आहे, तू माघारी फिर, तू पुढे जाऊ नको, तू मागे फिर, असं हे लोक जे होते ते तिला सूचना देत होते। लोक जोरजोरात ओरडत होते कुंदा पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर म्हणजे मागे फिर। आपण प्रश्न क्रमांक दोनमध्ये दोन प्रश्न बघितले, एकमध्ये दोन प्रश्न बघितले, आता प्रश्न क्रमांक दोन टेक्स्टबुकमधलाच आहे स्वाध्याय। टेक्स्टबुकमध्ये हा प्रश्न पाचव्या क्रमांकावर आहे, कंसातील वाक्प्रचार दिलेल्या वाक्यात योग्य ठिकाणी वापरा। इथे ब्रॅकेटमध्ये दोन वाक्प्रचार दिलेले आहेत आणि दोन वाक्य दिले आहेत, त्या दोन वाक्यामध्ये ह्या वाक्प्रचारांचा उपयोग करायचा आहे। नंबर वन, शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा डॅश वाढला। तिथे दोन शब्द वाक्प्रचार कुठले दिलेत, दंग होणे, गलका वाढणे। तर इथे काय येईल, शाळेची सुट्टी झाल्याबरोबर शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांचा गलका वाढला। इथे ब्रॅकेटमध्ये दिलेला शब्द गलका वाढणे आहे, पण इथे गलका शब्द फक्त त्या जागी भरायचा आहे तुम्हाला, गलका वाढला पुढचा शब्द त्यांनी दिलेला आहे, वाढला, तुम्हाला फक्त गलका हे आन्सर लिहायचं आहे। सेकंड नंबर, परीक्षा असल्यामुळे
मुले अभ्यासात डॅश झाली, परीक्षा असल्यामुळे मुले अभ्यासात दंग झाली. इथे काय उत्तर येणार? दंग हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 1 आणि 2 आपण ह्या आजच्या झालेल्या पॅरेग्राफनुसार बघितले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटचे 3 पॅरेग्राफ होतील आणि उरलेले क्वेश्चन आन्सर आपण बघूया. आजचे दोन्ही पॅरेग्राफ तुम्हाला समजले असतील. एकदम सोपा लेसन आहे की किती छान पद्धतीने पटकन तिने कसलाही न विचार करता तिला स्वतःला पोहता येत होतं म्हणून तिने क्षणाचाही विचार न करता लगेच पाण्यात उडी घेतली आणि रझियाला कशा पद्धतीने वाचवले हे ह्या पॅरेग्राफमध्ये सांगितले आहे. तुम्हाला समजलाच असेल, व्यवस्थित लेसन वाचा आणि मग नंतर दिलेले जे प्रश्न आहेत, अगोदर जे प्रश्न तुम्ही लिहिले असतील, अगोदरचे शब्दार्थ जे लिहिले असतील पहिल्या पॅरेग्राफमधले दुसऱ्या पॅरेग्राफमधले, त्याच्याच खाली कंटिन्यू आजचे शब्दार्थ वाक्प्रचार लिहायचे आणि प्रश्न क्रमांक 1 जो झाला आहे एका वाक्यात त्याच्या खाली आज दिलेले प्रश्न कंटिन्यू करायचे. आणि हा प्रश्न क्रमांक 2 टेक्स्टबुकमधला जो प्रश्न क्रमांक 5 आहे तोच हा प्रश्न क्रमांक 2 आहे. तुम्ही टेक्स्टबुकमधले नंबर जरी लिहिले तरी चालतील किंवा मी आज व्हिडिओमध्ये जसे नंबर दिले तसे लिहिले तरी चालतील, पण सगळे प्रश्न लिहून ठेवा. पुढचे पॅरेग्राफ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.